मेळाव्यासाठी शिवतीर्थवर दाखल झालेल्या महिला कार्यकर्त्या डान्स करताना दिसल्या। ढोल ताशांच्या गजरावर त्यांनी ठेका धरला होता, तर राज ठाकरे यांच्या सभेसाठी काही मुस्लिम महिलाही शिवतीर्थवर दाखल झाल्या। दरम्यान थेट जाऊयात शिवतीर्थवरण। आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। सूरज, आपण पाहतोय खरं तर राज ठाकरे आजच्या भाषणात काय बोलणार याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। विविध मुद्दे आहेत, कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळतोय, मनसैनिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे, काय घडतंय? आमच्या सन्माननीय साहेबांनी, आमच्या नेत्यांनी नक्की शिवतीर्थवरती मोठा उत्साह हा मनसैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्या मागे अवघ्या काही क्षणात हे मैदान पूर्णपणे भरलेलंच पाहायला मिळत आहे। मनसैनिकांनी भगवे झेंडे त्याचबरोबर भगव्या शाली घेऊन हे शिवतीर्थावरती दाखल झालेले आहे। सभेला सुरुवात देखील झालेली आहे। जे मनसेचे प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित मनसैनिकांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या गाजावाजा करत जल्लोषात या ठिकाणी मनसैनिक गुढीपाडव्यावरती विचारांचं सोनं लुटण्यासाठी, राज ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवतीर्थावरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत। मात्र राज ठाकरे आज नेमक्या काय घोषणा करतात, कुणावर टिप्पणी करतात हे पाहणं महत्वाचं आहे। कारण प्रामुख्याने जर मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय टेलिव्हिजनवरती बोलताना राज ठाकरे मला जे बोलायचं आहे ते मी शिवतीर्थावरती बोलीन हे स्पष्टपणे म्हणत होते, त्यामुळे अनेक विचार अनेक गोष्टी आहेत ज्या विषयांना राज ठाकरे आज हात घालू शकतात। मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असो, राज्य सरकारमधले जे अनेक भ्रष्टाचार असो किंवा जे नुकतंच घडलेलं सत्तांतर असो, निवडणूक आयोग असो, त्याचबरोबर हिंदुत्व, ज्यावरती राज ठाकरे प्रामुख्याने आपली भूमिका हे बजावत आलेले आहेत। आज देखील अशाच कुठल्या तरी एका घोषणेची देखील घोषणा राज ठाकरे करणार असल्याची चर्चा आहे। आपण प्रामुख्याने पाहिलं तर स्टेजच्या दोन्ही बाजूंना मोठे LED स्क्रीन लावण्यात आलेले आहेत। जर मागील अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की अशाच व्हिडिओच्या माध्यमातून सरकारची पोलखोल त्यांनी केली होती। लावरे तो व्हिडिओ हा त्यांचा जो एक भूमिका होती ती देखील समोर आली होती। नंतर आज कोणाचा व्हिडिओ लावतात आणि आज कोणाची पोलखोल राज ठाकरे करतात हे प्रामुख्याने पाहणं महत्वाचं टाकेल। जर मागील अनेक दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर मशिदीवरील भोंगे हे राज ठाकरेंनी तो विषय उचलून धरला होता, त्यामुळे राज्यातील सरकारला देखील याची या संपूर्ण प्रकरणाची नोंद घ्यावी लागली होती। मराठी पाट्या असोत, टोल असोत, हे संपूर्ण विषयांवर राज ठाकरे बोलले आणि त्यानंतर सरकारला त्या विषयांवरती गांभीर्याने विचार करायला लावला होता। त्यामुळे आज नेमका राज ठाकरे कुठली घोषणा करतात, कुठल्या विषयाला हात घालतात आणि सरकारला त्या संपूर्ण विषयावर गांभीर्याने पाहायला लक्ष घालायला लक्ष केंद्रित करण्यासाठी करत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे राज ठाकरे आज शिवतीर्थवरून काय नेमके विचार आपले मांडतात हे प्रामुख्याने पाहावं लागेल। सूरज, राज ठाकरे कुठल्या मुद्द्यांवर बोलणार हा तर एक प्रश्न आहेच। आणखी एक मुद्दा सूरज, आपण बघतोय बऱ्याच बॅनर्सवरती हिंदू जननायक राज ठाकरे असा उल्लेख करण्यात आलाय, तर भगव्या शालीवर देखील हिंदू जननायक असा उल्लेख करण्यात आलाय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढची मनसेची भूमिका काय असेल त्याचे हे संकेत आहेत। नक्कीच आता येणाऱ्या निवडणुका आहेत आणि अशा निवडणुकांच्या वेळी जर सर्वप्रथम आपण पाहिलं होतं की हिंदू जननायक ही जी पदवी होती ती राज ठाकरेंना देण्यात आली होती, मात्र आता प्रामुख्याने हिंदू जननायक म्हणून त्यांचा विविध ठिकाणी बॅनर्स देखील लागलेले आहेत। त्याचबरोबर अनेक शालींवर देखील त्याचा उल्लेख होताना पाहायला मिळत आहेत। अनेक हिंदुत्वाचे जे मुद्दे आहेत ते राज ठाकरेंनी येत्या काळामध्ये प्रामुख्याने त्या विषयांना हात घालत उचलून धरले होते। मग तो लव जिहादचा असो, मशिदीवरील भोंगे असो, या संपूर्ण विषयांना प्रामुख्याने राज ठाकरे हे बोलताना पाहायला मिळत होते। आज देखील अशाच कुठल्या तरी एक विषय ते मनसैनिकांसमोर आणणार आहेत। श्रीकांत, निश्चितच सूरज आपण पाहतोय आता राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेट्ससाठी।